खासदार नारायण राणेंच्या नावाचा वापर करून नोकरी लावतो असे सांगत गंड घालणाऱ्या सुनील गावड्याला पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. प्रथमदर्शनी भामट्याने 5 जणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचे उघड झाले असून संशयित गावड्याने आपण घेतलेले पैसे बेळगाव येथे राहणाऱ्या देसाई नामक व्यक्तीला दिल्याची माहिती दिली. सुनीलच्या भामटेगिरीचा सावंतवाडीतील स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केलाय. प्रथमदर्शनी भामट्याने 5 जणांना नोकरीचे आमिष टाकून फसवल्याचे उघड झाले असून संशयित गावडे याने आपण घेतलेले पैसे बेळगाव येथे राहणाऱ्या देसाई नामक व्यक्तीला दिल्याची माहिती दिली. देसाई नामक व्यक्ती मूळची सावंतवाडी शहरातील असून त्यांच्याही पत्नीला नोकरीला लावतो म्हणून सांगत गावडे यांनी त्यांनाही चुना लावल्याचे देसाई यांनी पोलिसांना दूरध्वनीवर माहिती दिली. मात्र पैसे आपल्याकडे दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. देसाई पोलीस ठाण्यात आल्यावर आणखीन माहिती मिळू शकते असे पोलिसांनी सांगितले. तसेच सदर व्यक्तीला पोलीस ठाण्यात हजर राहण्याची सूचना दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण सावंत अधिक तपास करत आहेत.